साम टीव्हीच्या पत्रकार रुपाली बडवे यांच्याबरोबर संभाजी भिडे यांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी जे जाहीर अपमानास्पद वर्तन केलं, वक्तव्य केलं, त्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करत आहोत आणि त्यांच्यावरती IPC च्या 509 या कलमाखाली खटला दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे। महाराष्ट्राच्या महिला आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे, परंतु अशी कागदोपत्री कारवाई पुरेशी नाही, कारण भिडेंनी वारंवार इतिहासामध्ये अशा प्रकारचं वर्तन केलेलं आहे। ते स्वतःला हिंदू संस्कृतीचे रक्षक म्हणवतात, परंतु महिला, मुस्लिम, दलित या सर्वांच्या प्रती त्यांची संपूर्ण वर्तणूक आणि अनेक वेळा त्यांची वक्तव्य आणि वागणं हे द्वेषमूलक आणि हिंसेला चिथावणी देणारं असतं, परंतु त्यांच्यावरती आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही, कारण कुठल्याही पक्षाने त्यांच्या विरुद्ध अशी कारवाई करण्याची धमक दाखवलेली नाही। यावेळेस भिडे यांनी केलेलं जे वर्तन आहे ते समस्त महिला वर्गाला अपमानजनक आहे आणि महिलांचा सन्मान इथे समाजामध्ये होतो हे जर का आपल्याला प्रस्थापित करायचं असेल तर या ठिकाणी भिडेंवरती त्वरित फौजदारी कारवाई होणं आवश्यक आहे आणि अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही करत आहोत।